कंत्राटदाराविरुद्ध आमदार रणधीर सावरकर यांची पोलिसात तक्रार. अकोला मार्गाचे काम अतिशय संतगतीने सुरू असून या रस्त्यावर अनेक अपघात घडत असल्याने भारतीय जनता पक्षाचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधित कंत्राटदाराविरुद्धात तक्रार दाखल केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सावरकर यांनी दिला. अकोट अकोला महामार्ग क्रमांक 16 या मार्गाचे काम गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे. हा मार्ग कंत्राटदाराने दोन्ही बाजूने खोदून ठेवल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम झाले आहे तर काही ठिकाणी रस्ता अर्धवट सोडल्याने रात्री बेरात्री भरधाव घेणारी वाहने अर्धवट सोडलेल्या रस्त्यावर आदळून अपघात होत आहेत. आतापर्यंत या रस्त्यावर 9 प्रवाशांचे जीव गेले असून आज झालेल्या अपघातात 4 युवक जागीच ठार झाले आहेत. याची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी कंत्राटदाराविरुद्ध मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सावरकर यांनी दिला आहे. नॅशनल हायवे खामगाव शेगाव तिवरी इथलं काम 2018 सुरू आहे. वारंवार वन विभागाला विनंती केल्यानंतरही 200 मीटर रस्ता आमचाच आहे, इथं कोणतंच काम करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका वन विभागानं घेतली होती. परिणाम हा झाला की अतिशय चांगला रस्ता दोन्ही बाजून झाला आणि मधात 200 मीटरचा एक ब्लॉकेज तयार झाला. खूप जास्ती स्पीडनं गाड्या यायच्या आणि या 200 मीटरमध्ये आढळायच्या, याच्यातून 9 लोक मृत्यूमुखी पडले. काल रस्ता लोगो केला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी, आणि आज वन विभाग म्हणते की तुम्ही रस्ता करू शकता, कारण की 18 मीटरपर्यंत रस्ता करायला हरकत नाही, त्याच्यापेक्षा जर वाईडनिंग करायचं असेल तर परवानगी घ्या लागेल. असा कोणता कायदा बदलला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये की आज तुम्ही म्हणून राहिले रस्ता करू शकता आणि 2 वर्ष तुम्ही रस्ता करू दिला नाही? हा एक भाग. दुसरा भाग हाही आहे की एक्झिस्टिंग तिथं रस्ता होता पण राष्ट्रीय महामार्गाचं काम होतं तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांचं की हा रस्ता कमीत कमी गाड्या घोड्यांसाठी वॉकेबल असला पाहिजे. तिसरा मुद्दा की समजा हेही नाही होऊ शकलं तर कमीत कमी फार मोठ्या प्रमाणात तिथं फलक लागायला पाहिजे होते की हा डेंजर झोन आहे, ॲक्सिडेंट प्रोन झोन आहे, इथं गाड्या सावकाश चालवा. रेडियम सांगून राहिले की आम्ही ठेकेदाराला सांगून फलक लावले, असं केलं तसं केलं, परंतु मी प्रत्यक्ष सकाळी तिथं जाऊन आलो, लोकांनी व्हिडिओ शेअर केले, असे कुठलेही फलक कुठलंही वॉर्निंग साईन तिथं नव्हती. चौथा मुद्दा, रोंदळा पाटसूल गावामध्ये ॲप्रोचेस जे आहेत त्या ॲप्रोचेसच्या ठिकाणी कुठलंही काम करण्यात आलं नाही. वारंवार रस्ता रोको केला लोकांनी, अतिक्रमण काळाचा विषय असो, गावाला एंट्री करताना जो स्लोप द्यावा लागते राष्ट्रीय महामार्गातून, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी काहीही विचार करायला तयार नाही. संबंधित SDO जे आहेत देशपांडे साहेब तहसीलदार यांनी वारंवार पोलीस खात्याला विनंती केली होती की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या तर आम्ही त्या गावातील अतिक्रमण काढतो आणि हे मग स्लोपचं काम करून देतो. संबंधित पोलीस खातं जे आहे तिथलं अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन किंवा तेल्हारा मला वाटतं तेल्हारामध्ये येते, त्यांनीसुद्धा कधी पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही. या सर्व जिल्हा प्रशासनाकडे आम्ही वारंवार गेलो, जिल्हा प्रशासनानंही पाहिजे तसं लक्ष दिलं नाही. या सर्व लोकांच्या निष्क्रियतेमुळे आणि जनतेच्या समस्याविषयी असंवेदनशीलमुळे 9 लोक मृत्यूमुखी पडले. आता तेथेच मनानं इच्छा नसताना आज मी पोलीस तक्रार दाखल केली. मला आशा आहे जिल्हा पोलीस अधीक्षक या तक्रारीचा अनुषंगाने संबंधित जे कोणी अधिकारी असतील, संबंधित यंत्रणा असेल, त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करतील आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना काही प्रमाणात तरी मला असं वाटते त्यांच्या नातेवाईकांना समाधान राहील की कमीती आपला जीव गेला पण या लोकांवर कारवाई झाल्यामुळे पुढे हे रस्त्याचं काम सुरू होऊन अधिक लोक मरणार नाहीत याची तजवीज शासन करेल. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हमारी